कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष। होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या तालुकास्तरीय समितीची बैठक तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत समितीसमोर एकूण 5 प्रस्ताव सादर करण्यात आले होते। सर्व प्रस्तावांना समितीने मान्यता दिली। मागील मासिक बैठकीमध्ये एकूण 3 प्रस्तावांना मान्यता प्राप्त होती, असे एकूण 8 प्रस्ताव मंजूर झाले आहेत। या योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा येथील वर्षा सलगर, हुंडोर येथील संजय पाटील, रेडे येथील उज्ज्वला मेटकरी यांना दिनांक 11 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय मासिक सभेमध्ये मंजुरी घेण्यात आली होती। दिनांक 26 सप्टेंबर रोजीच्या तालुकास्तरीय मासिक सभेमध्ये मारापूर येथील प्रकाश पाटील, आंधळगाव येथील लक्ष्मण शिंदे, फुलजयंती येथील दादासाहेब बोरकडे, कचरेवाडी येथील महादेव वाघमारे व सिद्धापूर येथील चंद्रकांत सोनगे या 5 शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख मदत मिळणार आहे। तालुकास्तरीय समितीमार्फत या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे, तरी संबंधित वारसांच्या बँक खात्यावर लवकरच मंजूर रक्कम जमा करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंड यांनी सांगितले। त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्ससह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध। नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त। आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर। संपर्क 02186223755। वेळ सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत।